दररोज कामात येणाऱ्या टिप्स। तर नमस्कार फ्रेंड्स, मी योगिता आपलं घरगुती युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। स्वयंपाक करत असताना कधी कधी आपल्या भाजीमध्ये हळद जास्त होते, तर ही हळद जास्त झालेली भाजी पिवळसर ही दिसत असते। ही जास्त हळद झालेली भाजी आपण नॉर्मल कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। या व्हिडिओ मधली कोणती टिप्स तुम्हाला अधिक आवडली हे कमेंट्स करून नक्की कळवा। चला तर मग, तर बघा अशा पद्धतीने हळद जास्त झालेल्या भाजीमध्ये लोखंडी भांड, जर लोखंडी पकळ असेल किंवा अशा पद्धतीने उलथणी कोणतंही लोखंडी भांड किंवा चिमटा असेल, तर हे लोखंडी भांड हळद जास्त झालेल्या भाजीमध्ये टाकल्याने भाजी दिसायला नॉर्मल होते। काही वेळातच भाजी तुम्हाला दिसेल की अगदी नॉर्मल झालेली आहे। तर बघा, थोडा वेळच मी इथं ही लोखंडी उलथणी ठेवलेली आहे, तर भाजी तुम्हाला नॉर्मल झालेली दिसते। तर अशा पद्धतीने जोपर्यंत आपण भाजी सर्व करत नाही तोपर्यंत ही उलथणी तुम्ही तिथंच ठेवायची आहे। भाजी मधला जास्तीचा पिवळटपणा निघून गेलेला तुम्हाला दिसेल। तर फ्रेंड्स, ही नेहमीच किचन मध्ये उपयोगात येणारी ही टिप्स तुम्ही नक्की वापरून बघा। संध्याकाळच्या वेळेस मुलं खेळायला बाहेर जात असतात, आत बाहेर आत बाहेर मुलं करत असतात, तर अशा वेळेस संध्याकाळी डास मच्छर येण्यासाठी हा दरवाजा आपण उघडाही ठेवू शकत नाही। तर बघा, त्यावेळेस ही टिप्स तुम्ही यूज करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अर्धवट संपलेला ट्यूब जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने दरवाजाच्या फळीमध्ये अडकून ठेवायचा आहे। याने दरवाजा जास्त वेळ उघडा राहणार नाही, तो आपोआप लगेच लागेल। आणि या ट्यूबच्या साह्याने खडखड आवाज जो येतो, दरवाज्यामुळे जो खडखड आवाज येतो तो सुद्धा येणार नाही। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीची ही टिप जी आहे ती तुम्ही नक्की यूज करून बघायची आहे। मेन दरवाजाला जर उंबरठा असेल तर उंबरठ्याच्या ठिकाणी तुम्ही हा ट्यूबचा भाग आहे तो पुढच्या साईडला सुद्धा करू शकतात। कधी कधी आपल्या मुलांची नवी शर्ट किंवा नवी पॅन्ट आणलेली असेल तर त्यावेळेस या नव्या शर्टाचं किंवा पॅन्टचं बटन जे आहे ते लवकर लागतच नाही, कारण वरचं जे बटन आहे किंवा पॅन्टचं जे बटन असतं ते अशा पद्धतीने खूप कडक असतं आणि बटनाचा काच असतो तर तो काच सुद्धा मऊ झालेला नसतो। यासाठी ते बटन लावायला आपल्याला खूप मेहनत करावी लागते। तर यासाठी आपले बोट सुद्धा दुखायला लागतात, नख दुखायला लागतात। तर हे सहज सोप्या पद्धतीने बटन लावण्यासाठी एक ट्रिक आपण शोधून काढलेली आहे। चला तर मग बघूया या ट्रिक कडे। तर हे बटन सहज सोप्या पद्धतीने कसं लावायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने एक आपण ट्रिक युज करणार आहोत। तर ट्रिक म्हणजे बघा, अशा पद्धतीने सेफ्टी पिन किंवा टासन आपण घ्यायची आहे। ही जी टासणी आहे ती अशा पद्धतीने या बटन मध्ये अडकवून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने या बटन मध्ये अडकवून घेतल्याने ही जी टासणी आहे ती आपण या बटनच्या छिद्र्यामधून टाकायची आहे। बघा, तुम्ही बघू शकाल अगदी सहज सोप्या पद्धतीने कमीत कमी मेहनतीत हे बटन आपल्याला लागतं, जास्त काही मेहनत करण्याची गरज नाही। तर हीच ट्रिक तुम्ही पॅन्टच्या बटन साठी सुद्धा युज करू शकतात। आपली मुलं नव्या शर्ट आणि पॅन्टचं बटन अगदी सहज सोप्या पद्धतीने लावू शकतील। तर फ्रेंड्स, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। आता वळूया पुढच्या टिपकडे। तर बघा फ्रेंड्स, आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलं असली म्हणजे त्यांचं सर्दी खोकला ताप औषध ही आलेच, आणि लहान मुलाची औषधं नेहमी नेहमी घेणं सुद्धा परवडत नाही, कारण लहान मुलांना एक दोन ड्रॉपच औषध लागत असतात आणि दरवेळेस हाताळण्यामुळे ही एक्सपायरी डेट जी आहे ती पुसट होत जाते किंवा कधी कधी हा पेपरच फाटून जातो। तर अशा वेळेस ज्या वेळेस तुम्ही ही बॉटल आणली असेल, लहान मुलांच्या औषधाची बॉटल आणली की लगेच एक्सपायरी डेट वरती आपण सेलो टेप किंवा चिकट टेपने आपण असं कव्हर करून घ्यायचं आहे। म्हणजे यदा कदाचित आपल्याला ही बॉटल धुवावी लागली, कारण औषधाची बॉटल आहे कधी सांडते कधी पडते, मग ही बॉटल आपण धुतो सुद्धा, जर धुवावी लागली किंवा हा कागद फाटला तरी ही एक्सपायरी डेट त्यातली पुसली जाणार नाही किंवा फाटणार सुद्धा नाही। तर अशा पद्धतीने हा चिकट टेपने तुम्ही कव्हर करून घ्यायचा आहे। आणि यदा कदाचित ही बॉटल जुनी जरी झाली तरी आपल्याला या एक्सपायरी डेट वरून किती वेळ ही बॉटल वापरायची आहे ते सुद्धा कळू शकतं। तर बघा फ्रेंड्स, ही ट्रिक लहान मुलांसाठी उपयुक्त तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।